कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडलेल्या चीनमध्ये पुन्हा महामारीचं संकट घोंगावतंय. चीनमधील शाळांमध्ये वेगानं हा आजार पसरतोय. शाळेतील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. हा एक प्रकारचा गूढ निमोनिया आहे. मुलांना रुग्णालयात भरती करावं लागतंय, त्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. शाळेतील मुलांना झपाट्यानं या निमोनियाची लागण झाली आहे. मोठ्या प्रमाणात मुलांना रुग्णालयात दाखल करावं लागत असल्यानं चीनमधील आरोग्य यंत्रणा पुन्हा कोलमडू लागली आहे. दरम्यान यावर उपाय म्हणून चीनमधील अनेक शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. चीनमधल्या या परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटनाही लक्ष ठेवून आहे. मुलांमध्ये पसरलेल्या आजाराबद्दल अधिक माहिती देण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनला देण्यात आल्या आहेत. या आजाराची काय लक्षणं आहेत बघूया. मुलांच्या फुफ्फुसात सूज येणं, फुफ्फुसात वेदना, श्वास घेण्यास त्रास, तीव्र ताप येणं. चीनमधील गूढ निमोनियानी मात्र पुन्हा सगळ्या जगाची चिंता वाढवली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे